निवडणुका आल्यात, तुम्ही अभ्यास केला आहे? खूप अनपेक्षित प्रश्न आहे नी, पण हा अनपेक्षित प्रश्न मुळीच नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगते. कोणत्याही गोष्टीचा परिणाम निकाल मिळवायचा असेल, आपल्याला पाहिजे तसा निकाल मिळवायचा असेल, तर अभ्यास करावा लागतो. आपण नाही का आपल्या मुलांना सांगत, तुम्हाला पाहिजे तो निकाल हवा असेल, तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. विचार करा, 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्या देशात जे नेते आपण निवडून दिले, त्या नेत्यांवर क्रिमिनल केसेस असत्या तर? ते नेते अशिक्षित अडाणी असते तर? आधीच अशिक्षित आणि अडाणी असलेली जनता आणि त्यावर राज्य करणारा आणखीच अशिक्षित अडाणी, तर या देशाचं काय झालं असतं जरा विचार करा. या निवडणुका म्हणजे आपल्यासाठी एक अभ्यासाचा आणि परीक्षेचा काळच आहे. पुढली 5 वर्ष आज तुम्ही जो नेता निवडून देणार आहात, तुमचं भविष्य ठरवणार आहे. जी मुलं आज 18 वर्षांची आहेत, ती येत्या 5 वर्षानंतर 23 वर्षांची होणार आहेत. जी 25 वर्षांची आहेत, ती 30 जाणार आहेत. जी 35 आहेत, ती 40 जाणार आहेत. जी 45 आहेत, ती 50 जाणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, हा काळ त्यांच्या वयानुसार किती महत्त्वाचा आहे. आणि आपण जे नेते निवडून देणार आहोत, ते या काळात त्यांनी त्या वयात असलेल्या लोकांना त्यांना आवश्यक असलेली साधनं जर पुरवली नाहीत, तर त्यांचा हा 5 वर्षांचा काळ जो एखाद्या नेत्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेला आहे, तो वायाच गेल्यासारखा आहे. आपण नेहमी बँकमध्ये पैसे ठेवतानासुद्धा, कुठेही पैसे इन्व्हेस्ट करताना विचार करतो, हा जो काळ आहे निवडणुकांचा, हा तेवढ्याच त्याच पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करताना आपण अभ्यास करतो की कुठे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जास्त आपल्याला बेनिफिट्स मिळतील. त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये जे उमेदवार उभे राहिले आहेत, त्यातल्या कोणत्या नेत्याला मतदान केल्यानंतर आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळतील, याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आता याची माहिती आपण मिळवणं गरजेचं आहे, त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं आपण मुलांना सांगतो, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे एक वेबसाईट अवेलेबल आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे mynetha.info. या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, तर तुमच्या विभागात किंवा मतदारसंघात ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्या उमेदवारांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये त्या उमेदवाराचं नाव, त्याचं शिक्षण, त्याच्यावर असल्या तर कोणत्या क्रिमिनल केसेस, त्या क्रिमिनल केसेसची माहितीसुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहे. शिवाय त्यांच्याकडे असलेले असेट्स. गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टी आपण चेकच करत नाही, आणि चेक न करता आपण या उमेदवारांना मत देतो, जे खरं तर करायला नको. तुम्हाला 5 वर्षांनंतर त्याने पश्चाताप व्हायला नको. तर आपण अभ्यास करा, ही माझी अगदी मनापासून विनंती आहे. स्पेशली आत्ताची जी नवीन पिढी आहे, 18 वर्षाची जी मुलं आहेत, ज्यांच्या आयुष्यात ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, आणि त्यानंतर जर का त्यांना, त्यांनी ज्या हेतूने या उमेदवारांना मत दिलं आहे, त्या उमेदवारांना मत दिल्यानंतर 5 वर्षांनी त्यांना असं कळलं की मी मत दिल्यानंतर त्याचा उपयोग शून्य झाला आहे, तर पुढे जाऊन हीच माणसं तेव्हा ती ठरवतील, मागच्या 5 वर्षाआधी मी जे मत दिलं त्याने मला काहीच मिळालं नाही, तर मी आता मत का देऊ? की मला मतच द्यायचं नाही किंवा मतदान करायचं नाही, ही मेंटॅलिटी का निर्माण झाली? मतदान केल्यानंतर मला जे आउटपुट हवं होतं, मला जे रिझल्ट्स हवे होते, ज्या उमेदवाराला मी निवडून दिलं, त्या उमेदवाराकडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या, त्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे पुढे जाऊन हळूहळू मतदान करून काय मिळतं म्हणून मतदान करणं हळूहळू कमी झालं. आपण मतदान करणं यासाठी आवश्यक आहे की तुम्ही मतदान नाही केलं तर चुकीचा उमेदवार निवडून येईल. भले तुम्ही नोटाचं बटन दाबा, नन ऑफ द अबव, ॲटलिस्ट त्या कॅन्डिडेट्सना तरी कळेल की आपण खरंच लायक नाही आहोत. कारण त्यासाठी काही करायला लागतं, लोकांना काही द्यायला लागतं, लोकांची सेवा करायला लागते. आपला राजा आपण निवडून देतो आहे, आणि हा राजा जर शिक्षित नसेल, जर त्याला लोकांच्या प्रश्नांची जाणीव नसेल, तर अशा प्रकारचा राजा निवडून देण्यात काय अर्थ आहे? तर यासाठीच mynetha.info या वेबसाईटवर जा. आपला नेता आपण जो निवडून देतो आहे त्याची माहिती घ्या. तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर त्या ठिकाणी जाऊन, जिथे तो नेता राहतो किंवा त्याच्या आजूबाजूला जाऊन त्याची माहिती घ्या, आणि आपला नेता निवडून द्या, योग्य नेता निवडून द्या. नंतर जाऊन त्या नेत्यांना दोष देण्यापेक्षा
आत्ताच योग्य तो नेता निवडा जो आपलं भवितव्य चांगलं करेल, या देशाचं भवितव्य चांगलं करेल, आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करेल असा नेता निवडा. आज परिस्थिती अशी आहे की उच्च शिक्षित नेते आपल्या मंत्रिमंडळात नाहीत, आहेत पण फार कमी. नेतेमंडळी जे आहेत त्यांचं शिक्षण नाही, त्यांना मोरॅलिटी नाही, अशा प्रकारचे लोक मंत्रिमंडळात जर काम करत असतील तर त्याला कारणीभूत कोण? आपणच ना. कारण आपणच त्यांना निवडून दिलं आहे, आपलं भविष्य आपण त्यांच्या हातात दिलं आहे. तुमच्या तुमच्या मतदारसंघात जे जे अपेक्षित डेव्हलपमेंट होती ती झाली आहे की नाही, या नेत्यांच्या असेट्समध्ये किती फरक दिसतो हे सगळं बघा. असेट्समध्ये जर का फरक खूप जास्त दिसत असेल तर याचा अर्थ ते फ्रॉड्युलंट आहे, काही वेगळं सांगायला नको. एखादा नवीन उमेदवार असेल तर त्याची माहिती घ्या. जुन्या उमेदवाराने काहीच केलेलं नसेल तर त्याला पुन्हा निवडून आणू नका. तुम्ही असेट्स बघा. काही लोकांनी त्यांचं स्वतःचं शिक्षण नसताना शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. आधीच असलेल्या शिक्षण संस्था नीट चालत नसताना, म्हणजेच गव्हर्मेंटच्या शाळा यांनी बंद केल्या, BMCच्या शाळा बंद केल्या, ज्या नीट चालत नसताना पुन्हा नव्याने शाळा उभारल्या जात आहेत ज्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या आहेत, शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. अशा परिस्थितीत आपण या अशा नेत्यांना ज्यांनी आपलीच खळगी भरली आहे त्यांना आपण निवडून द्यावं का?